नमस्कार, मुंबई तरुण भारतच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाची दिवाळी मस्त मौज मजा कराल, मित्रमैत्रिणींना भेटाल, नातेवाईकांनाही भेटाल, एवढंच काय तर घरी मनसोक्त फराळाचा आस्वादही घ्याल. पण चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाची अपेक्षा करत असाल तर मात्र सावध व्हा, कारण यंदा एंटरटेनमेंटची पूर्ण बोंब आहे. एदिलबद्दल तर काय बोलायलाच नको, पण शिवायकडनं थोड्याशा अपेक्षा होत्या. पण शिवाय बघितल्यावर असं जाणवतंय की यंदाची तुमची दिवाळी मनोरंजनाशिवायच जाणार आहे. ना दीना अंधे उसका वो सबका ना इनका उनका वही शून्य है वही एकाए जिसके भीतर बसा शिवाय आंख मूंद कर देख रहा है सात समय के खेल रहा है महादेव महाएकाकी जिसके लिए जगत है जागी वही शून्य है वही एकाए जिसके भीतर बसा शिवाय कैलास पर्वतावर येणाऱ्या गिर्यारोहकांना हा शिवाय गाईड करत असतो. याच गिर्यारोहकांच्या तुकडीतील एका बल्गेरियन तरुणीची म्हणजेच ओल्गाची त्याची एकदा भेट होते. त्यांची मैत्री होते, पुढे प्रेम होतं आणि या प्रेमातूनच ओल्गा प्रेग्नंट राहते. पण तिला बाळ नको असतं आणि शिवायला बाळ हवं असतं. बाळाला जन्म दिल्यावर मी बल्गेरियाला परत जाणार याच अटीवर ती बाळाला जन्म देते आणि बल्गेरियाला निघून जाते. दरम्यानच्या काळात 8 वर्षाचा कालावधी निघून जातो आणि 8 वर्षानंतर त्या मुलीला आपल्या आईला भेटण्याची उत्सुकता निर्माण होते. मुलीच्या अट्टहासापोटी शिवाय तिला घेऊन बल्गेरियाला जातो. तिथं शिवाय आणि त्याची मुलगी चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये अडकतात आणि तिथूनच सुरू होतो शिवायचा खरा खेळ. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हिमालयाच्या उत्तुंग शिखरावरून शिवाय म्हणजेच आपला अजय देवगण हळूहळूहळू खाली घसरत येतो, अगदी बाहुबली स्टाईल. याच धर्तीवर चित्रपटाचा दर्जाही हळूहळूहळू खाली घसरत गेला आहे. अजयनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर संदीप श्रीवास्तवनं याची कथा लिहिली आहे. पण दोघांनी अतिशय सुमार कामगिरी केली आहे. मला काय वाटतं, अजयनं फक्त अभिनयातच करिअर करावा, दिग्दर्शन हे त्याचं क्षेत्रच नाही. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर इतका ताणला आहे की चित्रपटाची लांबी एकूण 2 तास 53 मिनिटं एवढी झाली आहे. आता तुम्हीच ठरवा, शिवायसाठी 2 तास 53 मिनिटं घालवायची का त्याशिवाय इतर महत्त्वाची कामं करायची. शिवायच्या प्रत्येक फ्रेममध्ये अजय आपल्याला अतिशय ठळकपणे दिसतो आणि त्याची भूमिका त्याने अतिशय चोख बजावली आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या इरिका कार, सैशा सैगल यांनीही त्याला योग्य साथ दिली आहे. छोट्या मुलीच्या भूमिकेतील अभिगैल हिने देखील उठावदार काम केलंय. मिथुननं या चित्रपटाला संगीत दिलंय. ते काही वेळा श्रवणीय वाटतं पण अनेकदा अंगावरही येतं. या चित्रपटाचं निम्मं शूटिंग हिमालयात झालंय तर निम्मं बल्गेरियाला झालंय. पण दोन्ही ठिकाणावरची लोकेशन्स मात्र उत्तमरित्या निवडण्यात आली आहेत. बल्गेरियातील अनेक ॲक्शन सीन्सवर रोहित शेट्टीचा पगडा असल्याचे जाणवते. चित्रपटात VFXही अतिशय उत्तमरित्या वापरण्यात आले आहेत. या 2-4 चांगल्या गोष्टी सोडल्या तर शिवायमध्ये बघण्यासारखं काही नाही. अनेकदा असे प्रश्न पडतात की हे असं घडू शकतं का, हे असं घडतं का, पण याचं उत्तर अखेरपर्यंत शिवाय देऊ शकत नाही. शिवायमधल्या त्रुटी आणि शिवायचे चांगले गुण या सगळ्यांची सरमिसळ करून तुम्ही जर का अजय देवगणचे फॅन असाल तर मात्र हा चित्रपट नक्की बघा. मी या चित्रपटाला देतोय 2.5 स्टार.